सविस्तर वृत्त असे की अहमदनगर जिल्हाधिकारी यांच्या कोरोना प्रतिबंधक आदेशानुसार 14 एप्रिल 2021 अन्वये याची अंमलबजावणी करण्याकरिता साई कॉर्नर येथे नाकाबंदी करण्यात आली असता नाकाबंदीसाठी तैनात असलेले पोलीस निरीक्षक देसले, पोलीस शिपाई खारतोडे, नवाडी, ग्रहरक्षक दलाचे कोडपे व थोरात आदीने समोरून येणारी मारुती सियाज या कारला कोपरगावकडून शिर्डी मार्गी जात असताना कारची काच खाली करून व तोंडाला मास्क न लावता गाडी चालवताना निदर्शनास आला असता कारवाईकरिता त्याला थांबवण्यात आले. आरोपी सौरभ अनिल पाटील यांनी सांगितले की मी हार्डवेअर विक्री करणारा व्यापारी असून माझ्या गाडीत काहीही नाही. कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांना सदर इसमावर संशय आला असता त्यांनी सदर इसम याच्या गाडीची झडती घेतल्यानंतर गाडीतील पाठीमागील सीट पाहता त्यास चेन बसवली होती व काही भाग फुगीर दिसत होता. त्यामुळे सदर चेन उघडून पाहता मागे चोर कप्पा बनवलेला व त्यात एक पांढऱ्या रंगाची गोणी लपवलेली होती. गोणी उघडून बघितली असता त्यात चांदी दृश्य धातूंचे ठोकळे आढळून आले. पोलीस निरीक्षक देसले यांनी त्याला विचारणा केल्यानंतर उडवा उडवीची उत्तरं देऊन सदरी चांदी बाबत समाधानकारक उत्तर न दिल्याने पोलीस निरीक्षक देसले यांनी चांदी व सदर इसमास ताब्यात घेऊन पंचनामा करून सदर घटनेबाबत वरिष्ठ अधिकारी पोलीस अधीक्षक अहमदनगर श्री मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री रामपूर सौ दीपाली काळे, उपविभागीय पोलीस अधीक्षक संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी नामे सौरभ अनिल पाटील यांच्यावर कोपरगाव शहर पोलीस गुरव क्रमांक 120/2021 महाराष्ट्र पोलीस कायदा 124 सह भादवी 188(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्यातील वापरलेली 5 लाख रुपये किमतीची मारुती सियाज कार क्रमांक MH18AJ9020 व 30 लाख रुपये किमतीचे 60 किलो चांदी असा एकूण 35 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली संजय पवार हे करत आहेत. अशा प्रकारच्या लोकांनुसार तर कारवाई करायच्या हेतूने आम्ही त्या ठिकाणी नाकाबंदी पडला. जर असताना साधारणतः रात्री 9 वाजेच्या सुमारास एक गाडी सियाज कंपनीची गाडी ती गाडी येवल्याकडनं शिर्डीकडे जात होती. नमूद गाडीचा चालक हा बिना मास्कने गाडी चालत होता. अनुषंगाने त्याला नाकाबंदी पडलं. आम्ही अडवलं आणि अडवल्यानंतर त्याला विचारपूस केली असता त्याने त्याबाबत जे काही सांगितलं काही गोष्टी आम्ही त्याला सांगितलं की मास्क आला आवडून त्या संदर्भात त्याने उत्तर दिलं की मी खाली होतो वगैरे चुकीचं उत्तर दिलं. सोबत त्याला आम्ही कागद विचारले गाडीविषयी विचारलं असता त्याने समाधानकारक उत्तर दिलं नाही. त्याच्या वर्तणुकीमध्ये संशय वाटायला लागला. त्याने सांगितलं की मी नाशिकला राहतो आणि माझं हार्डवेअरचं दुकान आहे आणि मी कोल्हापूरला जातो. त्यावेळी शंका निर्माण झाली नाशिकतून माणूस कोल्हापूर जाताना कोपरगावकडनं का जातो याबाबत त्याला प्रश्न विचारला असता त्याने असं स्वयंतिक उत्तर दिलं. त्यावरून अजून संशय वाढवला. मग त्याला सांगितलं की तुझी गाडी चेक केली पाहिजे. निश्चितच तुझ्या मनामध्ये किंवा तुझ्या विचारामध्ये काहीतरी बदल असल्यामुळे चुकीच्या मार्गात जातो आहे. गाडी चेक केली असता त्या गाडीमध्ये अशा प्रकारच्या वस्तू दिसून आल्या की ज्या वस्तूचा संबंध नाही. म्हणून आम्ही पुन्हा संशय वाढल्यामुळे गाडी बारकाईने चेक केली. निरीक्षण केलं असता गाडीचं सीट असतं कारचं मागचं सीट त्या सीटच्या खाली त्याने एक चोर कप्पा केला. त्या चोर कप्प्यातनं आम्ही पूर्णपणे चाचपणी केली असता त्या ठिकाणी काही वस्तू सापडले. पण तेवढ्यावरही आम्ही न थांबता परत अजून बारकाईने चाचपणी केली असता बॅक साईडला बॅकशीटच्या बॅक साईडला देखील त्याने एक चोर कप्पा बनवलेला. आता कधी जनरली कुठल्या गाडीला राहत नाही तो पर्टिक्युलर एका इंटेन्शनने हेतूने बनवलेलाच कप्पा होता. त्या कप्प्यामध्ये आम्ही पूर्ण चाचपणी केली असता त्यांच्या समक्ष त्या ठिकाणी अशा प्रकारच्या चांदीच्या ज्या काही लगड आहे या चांदीचा लगड जवळपास 60 किलो 463 ग्रॅम इतक्या वजनाच्या चांदीचा लगड त्या म्हणून आले आणि त्या पंचासमक्ष आम्ही तपास करून घेतलेला आहे. त्या लगडबाबत त्याला विचारपूस केली असता त्याचं समाधानकारक उत्तर नाही. त्याच्याकडे कुठल्याही प्रकारे त्या संदर्भात रिसिप्ट नाही. ही चांदी एवढी चांदी तुझ्याकडे आली कशी समाधानकारक उत्तर दिलं नाही. त्या अनुषंगाने जोपर्यंत समाधानकारक असलेल्या प्रॉपर्टीचं उत्तर देत नसेल अशा लोकांना आम्ही पोलीस ताब्यात देतो आणि गुन्हा दाखल करतो. किंमत किती सर एकूण याची किंमत जवळपास बाजार भावाने किंमत 40 लाख असेल पण याच्यामध्ये चांदीचे काही प्रकार असतात
दोन प्रकारचे कोल्हापूर चांदी आणि केचकर चांदी, तर अशा अनुषंगाने जवळपास 30 लाखाजवळपास त्याची किंमत आहे जवळपास, आणि 5 लाखाची सियाज कार आहे, जवळपास 35 लाखाचा आयवर त्यांनी जप्त केला.